आज मी आपल्याला कोथिंबीर वडी कशी बनवायची आहे ते सांगणार आहे। त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे व ती बारीक चिरून घेतलेली आहे। आले लसणाची पेस्ट 2 चमचे, थोडे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, 4 चमचे चटणी व 1/2 चमचा आपल्याला हळद लागणार आहे। त्यासाठी बेसन पीठ लागणार आहे, 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे व तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। तर आपण हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे व त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला रोल्स करून घ्यायचे आहे। हाताला तेल लावून घ्यायचं, अशा प्रकारे आपल्याला रोल्स करून घ्यायचे आहेत। आता आपले रोल तयार झालेले आहेत। आपण हे इडलीच्या भांड्यात वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। इडलीच्या भांड्यात मी सगळ्यात आधी खाली तळायला टोमॅटो ठेवले आहे, म्हणजे आपले इडलीचं भांड काळं होत नाही। काही लोक लिंबू चिंचा टाकतात, लिंबू चिंचा नसल्याने आपण टोमॅटोही वापरू शकतात। आपण इडलीच्या भांड्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे व हे रोल आपण वाफवायला ठेवायचे आहेत। हे रोल आपण इडलीच्या भांड्यात आता 15 मिनिटं वाफवायला ठेवणार आहोत। आता आपले 15 मिनिटे झालेले आहेत। आपण आता कोथिंबीरची वडीचे रोल आपण काढून घेणार आहोत। आता आपण तेल तापायला ठेवलेले आहे। आता आपण वाफवलेले रोलांचे गोल काप करणार आहोत। आता आपले कोथिंबीर वडी तयार झालेली आहे व आता आपण तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे।